श्री रामनवमीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयाच्या निमित्ताने 18 मार्च ते श्री रामनवमीपर्यंत म्हणजे 17 एप्रिलपर्यंत प्राथमिक तपासणी शुल्क माफक दरामध्ये आकारण्यात येईल. तसेच काही विशेष तपासण्यांमध्ये 25% सूट तर शस्त्रक्रियेवर 50% सूट देण्यात येणार आहे. ही सवलत 3 केंद्रांवर देण्यात येणार असून या संदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला डॉक्टर महेश देशपांडे, डॉक्टर स्वाती शिरवाडकर आणि डॉक्टर राजश्री रत्नपारखे हे उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान याच्यातर्फे चालवलं जाणारं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय आणि डॉक्टर श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे आता नवीन प्रस्तावित जागेत येत्या 3 महिन्यात सुरू होणार आहे. तर येत्या रामनवमीपर्यंत साधारणतः 17 एप्रिलला रामनवमी आहे, तर पुढच्या 1 महिन्यासाठी आपण गरजू रुग्णांसाठी काही सवलतीच्या दरामध्ये तपासणी आणि उपचार याची एक योजना आपण आज सुरू करतो आहे. याच्यामध्ये पहिल्या येणाऱ्या 200 रुग्णांना 20 रुपये इतक्या कमी सवलतीच्या दरात तपासणी करण्यात येईल आणि त्याच्यापैकी ज्यांना काही OPD बेसिसवर लागणाऱ्या ज्या निवडक रक्ताच्या तपासण्या आहेत, एक्सरे आहेत, याच्यामध्ये 25% सूट आपण देतो आहे. मग या रुग्णांना जर का कुठल्या ऑपरेशनची गरज पडली किंवा त्यांना ॲडमिट व्हावं लागलं तर ॲडमिट झाल्यानंतरसुद्धा ठराविक ऑपरेशन्ससाठी आणि त्यांच्या ॲडमिट राहण्याच्या खर्चावर पण आपण 50% सूट देण्याचा या योजनेद्वारे प्रस्ताव आपण सगळ्यांना सांगतो आहे. या योजनेद्वारे आपण जास्तीत जास्त गरजू रुग्णांना या उपचारासाठी आणि त्यांच्या शस्त्रक्रियांसाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतो आहे. याशिवाय इतर सर्व योजना, महात्मा फुले जीवनदायी योजना असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, यांच्या सुविधा अखंडितपणे या सोबतच चालू राहणार आहे, जिथं पूर्णपणे मोफत सुविधा रुग्णांना मिळत असतात.